आजच्या युगामध्ये महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, त्याचबरोबर महिला गार्ड देखील आहेत. खरं तर रेल्वे वाहतुकीमध्ये रेल्वे प्रवासी आणि त्याचबरोबर माल वाहतूक असे दोन प्रकार असतात. मात्र माल वाहतूक करण्याचं काम जे आहे ते श्वेता घोणे या महिला गार्ड करतात. आपल्यासोबत त्या स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. इतकंच नाही तर 8 तारखेला म्हणजे महिला दिनाच्या दिवशी जी डेक्कन क्वीन गाडी चालवली जाणार आहे ते गाडी देखील त्याच घेऊन जाणार आहेत. आपल्यासोबत त्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. महिला दिनाच्या अगोदर शुभेच्छा आतापासून. काय सांगशील, महिला गार्ड म्हणून काम करतेस, काय अडचणी आल्या होत्या आणि कसं प्राऊड फील होत? सगळ्यात पहिलं सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला सांगायला नक्की आवडेल की काहीतरी आपण वेगळं करतोय नक्कीच, तर त्याबद्दल आपला संपूर्ण समाज, सर्वप्रथम आपले आई वडील, त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटतो. त्यांच्या डोळ्यात दिसणारा आपल्याबद्दलचा एक विश्वास आणि ते प्राऊड फिलिंग बघायला खूप मस्त वाटतं. 10 to 6 जॉब सगळ्याच महिला करतात, मी त्या कॅटेगरीत नाही आहेत, कारण मला मुळातच 10 to 6 जॉब नव्हता करायचा आणि म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. अडचणी खूप आल्या, पण जर मी त्यांना अडचणी म्हणून पाहिलं असतं तर त्या अडचणी होत्या, मी त्यांना चॅलेंजेस म्हणून ऍक्सेप्ट करत गेली. महत्वाचं म्हणजे महिला दिनाला जी डेक्कन क्वीन चालवली जाणार आहे त्यातही तू असणार आहेस, तो सहभाग कसा वाटतो? नशीब वाटतंय का, म्हणजे एकदम 2 शब्दात 3 शब्दात सांगायचं म्हटलं तर खरंच नशीब आहे. कारण रेल्वेत मी आली, मला आता 2.5 to 3 वर्ष झाली, तर 2.5 वर्षात मला एखाद्या मेल एक्सप्रेस गाडीवर इतक्या कॉन्फिडेंटली पाठवलं जातंय, किंवा मला सारखं असं विचारतात की तू कॉन्फिडेंटली करशील ना. मला कॉन्फिडन्स आहे की मी काम करीन, पण तो जो कॉन्फिडन्स ते लोक त्यांच्या साईडने दाखवतात, आमचं ऍडमिनिस्ट्रेशन त्यांच्या साईडने दाखवतंय, त्याच्यामुळे खरंच एक माझं खूप चांगलं लक आहे की मला या गाडीवर काम करायला मिळेल. मी महिलांना सांगेन स्पेशली की कधीच असं समजू नका स्वतःला की नाही मी हे गोष्ट नाही करू शकत किंवा मी हे पुरुषांच्या बरोबरी उभी नाही राहू शकत. तर अशा महिलांसाठी मला स्वतःला एक त्यांचा इन्स्पिरेशन बनायला खूप आवडेल की जर मी करू शकते तर तुम्ही नक्कीच करू शकता. पुरुष गार्ड आपण ऐकले असतील, पण महिला गार्ड तेही माल वाहतूक आणि मेल गाड्यांवरती. श्वेताला पाहिल्यानंतर खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या महिला घराबाहेर पडत नाहीत किंवा काही दबावाखाली राहतात त्या महिलांचं एक उत्तम उदाहरण आहे. जे पुरुष करू शकतात ते आज श्वेता देखील करते. घराबाहेर 16-16 तास तिला काम करावं लागतंय, पण इतकं सगळं असून एक उत्तम कामगिरी जी आहे ती तिने समाजात बजावली आहे. कॅमेरामॅन नलगुरवसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.